आपण टीव्ही पाहता, टीव्हीवर मॅच पाहता, मॅच पाहता पाहता आपल्याला दोन संघातील धावांची सरासरी दाखवतात, तुलना करतात. तसेच जास्त पाऊस पडला एखाद्या ठिकाणी तर त्या गावात किती पाऊस किती प्रमाणात पडला हे आपल्याला चित्राच्या रूपात दाखवलं जातं. तर तसंच आपण आज सुद्धा चित्राच्या रूपात माहिती शिकणार आहोत. तर त्या अगोदर जो घटक शिकणार आहे आपण त्याला म्हणतात स्तंभालेख. आणि या घटकातील जे उदाहरण आपण आज शिकणार आहोत ते आपण पहिल्यांदा वाचूया. एका गावातील काही लोकांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे. दिलेल्या माहितीवरून आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे. आणि आपल्या प्रमाण दिलेलं आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिटर पाणी. तर आपण अगोदर एक अक्ष वाय अक्ष कुठे असतो ते आपण पाहूया. तर एक अक्ष हा पाया म्हणून वापरतात. आणि या पायावर ज्याविषयी आपल्याला माहिती सांगायची आहे ती आपल्याला या पायावर मांडायची असते. तर आपल्याला कोणाबद्दल माहिती विचारलेली आहे तर गावातील जे नागरिक आहेत ते पाणी किती वापरतात हे आपल्याला इथे एक साक्षर मांडायचं आहे. आणि ते पण मांडताना सारख्या प्रमाणात सारख्या अंतरावर त्यांची माहिती आपल्याला मांडायची असते. पहिल्यांदा रमेशचं कुटुंब आपण बघूया. रमेश, त्यानंतर आहे शोभा, तुझं कुटुंब आहे अयुबच, त्याच्या पुढचं कुटुंब आहे जुली, जुलीच, त्याच्या पुढचं कुटुंब आहे राहुलच. आता आपण या कुटुंबाने किती पाणी पिण्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे तर ती सांख्यिकी माहिती आपल्याला वाय अक्षर लागतो. तर वाय अक्ष हा एक अक्षाला बरोबर लंब असतो म्हणजे त्याला म्हणतात काटकोनात तो छेदतो. जिथे छेदतो त्याला त्या ठिकाणी आपण शून्याने सुरुवात करतो. आणि संख्येची माहिती ही वाय अक्षर दाखवतात. तर आपण वाय अक्षावर आता ही माहिती आपण दाखवणार आहोत. तर पिण्याचे पाणी रमेशच्या कुटुंबाने किती वापरतो तर 30 लिटर पाणी वापरलं. परंतु आपल्याला अगोदर प्रमाण मांडायचं आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 लिटर पाणी. तर आपण पहिल्यांदा प्रमाण मांडू 20, 30, 40, 50, 60 असे आपण प्रमाण मांडलो. पण प्रमाण मांडताना एक लक्षात घ्यायचं लहानात लहान संख्या कोणती आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती त्याप्रमाणे आपण या वाय अक्षाचं रूपांतर करायचं असतं. तर आपण अगोदर आता रमेशच्या कुटुंबाचा विचार करूया. रमेशच्या कुटुंबाने किती पाणी वापरलं तर 30 लिटर. तर रमेशच्या कुटुंबाला आपण 30 लिटरला पाणी वापरलंय म्हणून आपण 30 लिटर पर्यंत स्तंभ ही उभी रेषा काढतो. म्हणजे खंब्यासारखं म्हणजे स्तंभ जो दाखवला जातो त्याला म्हणतात स्तंभालेख. आता आपण एक स्तंभ काढला रमेशच्या कुटुंबाचा. त्यानंतर शोभाच्या कुटुंबाचा तो स्तंभ काढूया. तर शोभाच्या कुटुंबाने किती पाणी वापरलं तर 60 लिटर पाणी वापरलं. तर 60 लिटर बरोबर जर आपण अनेक तांदूळ वापरला तर अनेक तांदूळ आपल्याला हे पूर्ण प्रमाणात बरोबर दाखवता येईल. या ठिकाणी शोभाच्या कुटुंबाने वापरलं 60 लिटर पाणी. त्यानंतर आयुष्यच्या कुटुंब आहे आयुष्यच्या कुटुंबाने वापरलं 40 लिटर पाणी. तर आपण 40 लिटरला बरोबर ते अंतर पाहायचं त्या प्रमाणात आपण स्तंभ काढायचा. आयुष्यच्या कुटुंबाने वापरलं 40 लिटर पाणी. त्यानंतर आपण जुलीच्या कुटुंबाचा विचार करूया. जुलीच्या कुटुंबाने वापरलं 50 लिटर पाणी. तर आपण स्तंभ काढूया जुलीच्या कुटुंबाचा 50 लिटर. 50 ची वाय अक्षर जी आपण खून केलेली आहे किंवा 50 जिथे मांडलेला आहे तो प्रमाण त्या ठिकाणी तिथपर्यंत आपण बरोबर अंदाज घ्यायचा. तिथपर्यंत आपण हा स्तंभ काढायचा आहे. हा आपण जुलीच्या कुटुंबाचा 50 लिटर पाणी वापरल्याचा स्तंभ काढला. त्यानंतर आपण राहुलच्या कुटुंबाने किती पाणी वापरलं तर 55 लिटर. तर 55 कुठे आहे तर 50 आणि 60 दरम्यान आहे 55. तर आपण ह्या 50 पेक्षा जो मोठा आहे ते आपण काढूया. 55 लिटर पाणी वापरलंय. आपण 55 लिटर पाण्याचा स्तंभ काढला. या ठिकाणी 30 लिटर, 60 लिटर, 40 लिटर, 50 लिटर आणि 55 लिटर याचे आपण स्तंभ काढले. प्रत्येक स्तंभ हा वेगवेगळ्या उंचीचा आहे. तर याच्यावरून आपल्याला स्तंभालेख कसा असतो.